नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण इयत्ता नवी गणिते गुणोत्तर व प्रमाण यातील सराव संच चार पॉईंट तीन पाहणार आहोत त्याआधी गुणोत्तराचे गुणधर्म आपण पाहू पा पहिला गुणधर्म आहे ए चेद बी बरोबर सी चेद डी तर बी चेद ए बरोबर डी चेद सी याला व्यस्त क्रिया असे म्हणतात ए छेद बीचा बी छेद ए आणि सी चेद डीचा डी चेद सी व्यस्त क्रिया त्यानंतर ए छेद बी बरोबर सी चेद डी तर ए छेद सी बरोबर बी चेद डी याला एकांतर क्रिया असे म्हणतात त्यानंतर योग क्रिया म्हणजे बेरीज पा जर ए छेद बी बरोबर सी चेद डी तर ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी त्यानंतर वियोग क्रिया म्हणजे वजाबाकी जर ए छेद बी बरोबर सी चेद डी तर ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद डी त्यानंतर वियोग क्रिया म्हणजे बिरिज आणि वजाबाकी पण जर ए छेद बी बरोबर सी चेद डी तर ए अधिक बी छेद ए वजा बी बरोबर सी अधिक डी छेद सी वजा डी याला योगवियोग क्रिया असे म्हणतात आणि हे गुणधर्म पाठ करायचे आहे यावर आधारित उदाहरणं सोडवायचे असतात पाहता चार पॉईंट तीनमधील पहिलं उदाहरण आहे ए छेद बी बरोबर सात चेत तीन तर पुढील गुणोत्तराच्या किंमती काढा या दोन गुणोत्तराच्या किमती काढायच्या आहे पहिला आहे पाचे अधिक तीन बी छेद पाचे वजा तीन बी आणि दुसरा आहे दोन्ही वर्ग अधिक तीन बी वर्ग छेद दोन्ही वर्ग वजा तीन बी वर्ग पहा दिले दिले आता दिलेलं का एच एत बीची किंमत सातशे तीन दिलेली आहे आता इथे एक लक्षात घ्या या एच एत बीबरोबर सातशे तीनला अशा संख्येने गुणायचा आहे की पाचे अधिक तीन बी आणि पाचे वजा तीन बी यायला पाहिजे म्हणजे एचा सगुणक पाच आणि बीचा सगुणक तीन म्हणजेच पाच छेद तीन न दोन्ही बाजूस गुणायचा आहे पाहता ए छेद बीला गुणिले पाचशे तीन गुणायचा आहे बरोबर सातशे तीन गुणिले पाचशे तीन म्हणजे दोन्ही बाजूस पाचशे तीन गुणलेला आहे आता गुणाकार पा याचा पाच ए छेद तीन बी बरोबर सात पाच पस्तीस छेद तीन त्रिक नऊ आता इथे योग वियोग क्रिया करायची आहे पाच ए अधिक तीन बी छेद पाच ए वजा तीन बी बरोबर पस्तीस अधिक नऊ छेद पस्तीस वजा नऊ म्हणून पाचे अधिक तीन बी छेद पाचे वजा तीन बी बरोबर पस्तीस अधिक नऊ बरोबर चौवेचाळीस आणि पस्तीस वजा नऊ बरोबर सव्वीस म्हणून पाचे अधिक तीन बी छेद पाचे वजा तीन बी बरोबर दोनांनी भाग बसतो चौवेचाळीसला आणि सव्वीसला बावीस छेद तेरा यानंतर दुसऱ्या गुणोत्तराची किंमत आपल्याला काढायची आहे दोन्ही वर्ग अधिक तीन बी वर्ग छेद दोन्ही वर्ग वजा तीन बी वर्ग आणि ए छेद बी बरोबर सात छेद तीन हे दिलेलं आहे आता इथे लक्षात घ्या वर्ग याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला या, या दोन्ही बाजूचा वर्ग करायचा आहे म्हणून ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर सातचा वर्ग छेद तीनचा वर्ग दोन्ही बाजूचा वर्ग करून आता लक्षात घ्या इथे ए वर्गाचा सगुणक दोन आणि बी वर्गाचा सगुणक तीन आता वर्ग केल्यानंतर ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर एकोणपन्नास छेद नऊ त्यानंतर ए वर्गाचा सगुणक दोन आणि वर्गा वर्गा बी वर्गाचा तीन म्हणजे दोन छेद तीननं दोन्ही बाजूस गुणायचा आहे म्हणून ए वर्ग छेद बी वर्ग गुणिले दोन छेद तीन बरोबर एकोणपन्नास छेद नऊ गुणिले दोन छेद तीन दोन्ही बाजूस दोन छेद तीनने गुणून आता याचा गुणाकार पहा दोन ए वर्ग छेद तीन बी वर्ग बरोबर एकोणपन्नास दोन्ही अठ्ठ्याण्णव छेद एकोण नऊ त्रि सत्तावीस म्हणजे अठ्ठ्याण्णव छेद सत्तावीस आता पाहा योगवियोग क्रिया दोन ए वर्ग अधिक तीन बी वर्ग छेद दोन ए वर्ग वजा तीन बी वर्ग बरोबर अठ्ठ्याण्णव अधिक सत्तावीस छेद अठ्ठ्याण्णव वजा सत्तावीस बरोबर अंशाची बेरीज येते एकशे पंचवीस आणि छेदात वजा बाकी येते एकाहत्तर यानंतर दुसरं उदाहरण आहे पंधरा ए वर्ग अधिक चार बी वर्ग छेद पंधरा ए वर्ग वजा चार बी वर्ग बरोबर सत्तेचाळीस छेद सात तर पुढील गुणोत्तराच्या किमती काढा पहिलं गुणोत्तर आहे ए छेद बी आणि दुसरं आहे साते वजा तीन बी छेद साते अधिक तीन बी तर ए छेद बीची किंमत आपल्याला काढायची आहे पहिल्यांदा पा उदाहरणात काय दिलेलं आहे पंधरा ए वर्ग अधिक चार बी वर्ग छेद पंधरा ए वर्ग वजा चार बी वर्ग बरोबर सत्तेचाळीस छेद सात हे दिलेलं आहे आता इथे पहा अधिक आणि वजा आहे म्हणजे योग वियोग क्रिया याच्यामध्ये वापरलेली आहे म्हणून आपल्याला योगवियोग क्रिये क्रियेचा गुणधर्म यात उपयोग करायचा आहे पाहता योगवियोग क्रियेने कंसात घ्यायचा आहे पंधरा ए वर्ग अधिक चार बी वर्ग अधिक पंधरा ए वर्ग वजा चार बी वर्ग आणि छेदात पंधरा ए वर्ग अधिक चार बी वर्ग वजा कंसात पंधराए वर्ग वजा चार बी वर्ग बरोबर सत्तेचाळीस अधिक सात छेदात सत्तेचाळीस वजा सात आता कौंस मोकळे करायचे आहे पंधरा ए वर्ग अधिक चार बी वर्ग अधिक पंधरा ए वर्ग वजा चार बी वर्ग आणि छेदामध्ये पंधरा ए वर्ग अधिक चार बी वर्ग वजा पंधरा ए वर्ग आणि हे वजाचं काय होईल अधिक होईल अधिक चार बी वर्ग बरोबर सत्तेचाळीस सात चौपन्न छेद सत्तेचाळीस वजा सात चाळीस बरोबर आता पाहिते चार बी वर्ग आणि वजा चार बी वर्ग शून्य म्हणजेच पंधरा ए वर्ग अधिक पंधरा ए वर्ग तीस ए वर्ग आणि छेदामध्ये हे पंधरा ए वर्ग वजा पंधरा ए वर्ग वजा वर बाकी शून्य म्हणजेच चार बी वर्ग अधिक चार बी वर्ग बरोबर आठ बी वर्ग बरोबर चौपन्न छेद चाळीस आता पहा इथे या तीस छेद आठचा जर गुणाकार व्यस्त केला आठशे तीस तर ए वर्ग छेद बी वर्ग शिल्लक राहतात म्हणजेच दोन्ही बाजू स तीसशेद आठचा व्यस्त म्हणजे आठशे तीसनं गुणायचं आहे म्हणून तीस ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर आठशे तीस गुणिले आठशे तीस बरोबर छेद चाळीस गुणिले आठशे तीस पिथे हे तीस आणि हे तीस भाग बसेल हे आठ आणि हे आठ भाग बसेल म्हणजे ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर आठानं चाळीसला पाचाचा भाग आणि सहा ना चौपन्नला नवाचा तिसाला पाचाचा भाग बसते सहा नव चौपन्न सहा पंच तीस म्हणजे वर राहतात हे नऊ आणि छेदात हे पाच गुणिले पाच पंचवीस ए छेद बी वर्ग बरोबर नऊ छेद पंचवीस म्हणून वर्गमूळ घेऊन ए छेद बी बरोबर तीनशेत पाच हे आली ए छेद बीची किंमत यानंतर आपल्याला दुसऱ्या गुणोत्तराची किंमत काढायची या साते वजा तीन बी छेद साते अधिक तीन बी ए <coughs> छेद बीची किंमत आपण काढली तीनशे पाच आता पाहिते या एचा सगुणक सात आहे आणि या बीचा सगुणक तीन आहे म्हणून सातशे तीननं दोन्ही बाजूस गुणायचा आहे म्हणजेच ए छेत बी गुणिले सातशे तीन बरोबर तीन शेत पाच गुणिले सातशे तीन म्हणजेच आता याचा गुणाकार सात ए शेत तीन बी बरोबर हे तीन तीनचा भाग बसेल कट होतील म्हणजे सातशे पाच आता याची योग योगवियोग क्रिया करायची आहे सात ए अधिक तीन बी छेत सात ए वजा तीन बी बरोबर सात अधिक पाच छेद सात वजा पाच म्हणून साते अधिक तीन बी छेद साते वजा तीन बी बरोबर सातन पाच बारा छेद सात वजा पाच दोन म्हणजे बारा छेद दोन म्हणून साते अधिक तीन बी छेद साते वजा तीन बी बरोबर बेक बे बेसक बारा म्हणजे सहा छेद एक आता एक लक्षात घ्या आपल्याला किंमत पाहिजे साते वजा तीन बी छेद साते अधिक तीन बी आणि इथे अधिक वर आहे आणि छेदामध्ये वजा आहे म्हणजेच आपल्याला वजा अंशात पाहिजे आणि बेरीज छेदात पाहिजे म्हणजेच याची क्रिया करावी लागेल म्हणून क्रिया जर केली तर साते वजा तीन बी छेद साते अधिक तीन बी बरोबर एक छेद सहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा